हे गणित आपण बघत आहोत, ग्रामस्वच्छता अभियान आहे. या ग्रामस्वच्छता अभियानामध्ये कॉलेज स्टुडंटनी रस्ता स्वच्छ केला आहे. 1 किलोमीटर 750 ग्रॅम, 1 किलोमीटर 750 मीटरचा रस्ता स्वच्छ केला आहे, स्वच्छ केलेला आहे. आणि तो ओरिजिनल रस्ता जो आहे तो 2 किलोमीटर 575 मीटरचा होता. आता हाऊ मच रिमेंड विचारलंय, रिमेंड म्हणजे शिल्लक बरं का, रिमेंडचा अर्थ आहे शिल्लक. तर किती रस्ता शिल्लक राहिला क्लीन करायचा, टू बी क्लीन, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. याचं आपण लिहूया सोल्यूशन, उकल काढूया आपण याची. आता एकूण एवढा होता, मग एवढा स्वच्छ केला किती राहिला, शिल्लक किती राहिला, शिल्लक किती राहिला याचा अर्थ आपल्याला करायची वजा बाकी. त्यामुळे किलोमीटर आणि मीटर हे दोन आपण या ठिकाणी कॉलम मुलांना करणार आहोत. पटकन हाताने चत्ता इथे मी कॉलम करतो आहे. तर मीटर आणि किलोमीटरचं गणित आहे या ठिकाणी. आपल्या कदाचित बॉरो करायला लागेल, त्यामुळे बॉरो करायला लागेल, म्हणून आपण वरती जरा गणित सोडूया इथे आणि इथे गणित लिहूया. एकूण रोड आहे 2 किलोमीटर 575 मीटरचा, मग ती संख्यावरती लिहायची आहे 1 किलोमीटर अँड 750 किलोमीटर मायनस करायचं आहे, त्यामुळे ते खाली लिहायला लागेल आपल्याला. आता इथे बघूया आपण काय गणित झाले तयार. 5 मायनस 0 5 7 मायनस 5 किंवा 575 हे आपल्याला दिलेले आहेत. तर 575 मधून 750 जाणार नाहीत, म्हणून 1000 या दोनकडून आपण उसने घ्यायचे. मग आता या ठिकाणी काय संख्या झाली, 1575, त्यातून आपल्याला वजा करायचं होता. मग इथे आपण इथे कोपऱ्यात करू शकतो 1575 वजा 750 असं इकडे एका कोपऱ्यात कुठेतरी करून बघू शकता. 5 शून्य गेले 5 7 5 गेले 2 5 7 जाणार नाहीत, 15 7 8 किती उत्तर आलं आपलं, 825. आणि 1 वजा 1 0 जे किलोमीटर जे आहे ते 0 आलेलं आहे असं आपल्या लक्षात या ठिकाणी येईल. 1000. चला सगळ्यांना लक्षात आलं का गणित, येस सर नो सर, लक्षात आलेलं आहे. मग आता पुढे जाऊया आपण, बरोबर, आता पुढे जाऊया आपण या ठिकाणी. लक्षात घ्या आपल्याला शाब्दिक गणित आहे, हाऊ मच रिमेन टू बी क्लीन असं विचारलेलं आहे. इतर आपण लिहू शकतो देअरफोर 825 मीटर ऑफ द विलेज रोड, ऑफ द विलेज रोड रिमेंड शिल्लक राहिलेला आहे, उरलेला आहे टू बी क्लीन्ड स्वच्छ करण्यासाठी, तेवढा मात्र राहिलेला आहे. त्यामुळे 825 मीटर हे आपल्याला घ्यायचं. आठशे 825 मीटर एवढा रस्ता जो आहे तो स्वच्छ करायचा राहिला, बाकी सगळा या स्टुडंटने स्वच्छ केलेला आहे. चला आहे गणित सगळ्यांनी लक्षात घ्या, गणित आपण काय दिलेलं आहे. बाबुळगावनी 21,250 लिटर एवढं वापरलेलं आहे, मग 21,250 लिटर एवढं वेस्ट वापर ट्रीट केलेलं आहे आणि ते फील्डमध्ये वापरलेलं आहे. आणि सौवस्तरनी वापरलं आहे 31,350. इन ऑल विचारलं आपल्याला, म्हणजे एकूण विचारलेलं आहे, त्यामुळे साधी सिम्पल बेरीज आहे आणि लिटर लिटरच आहे, त्यामुळे ते काय आपल्याला कॉलम करायची पण गरज नाही या ठिकाणी. 0 + 0 = 5 + 5 10 = 1 3 + 2 =
पाचवा आणि आजचा एक सहा एक अधिक एक दोन तीन अधिक दोन पाच हो बघा 52,600 इतकं सोपं गणित आपल्याला दिलेलं आहे. सो देअरफोर आपण उत्तर लिहूया 52,600 लिटर्स ऑफ ट्रीटेड वेस्ट वॉटर. ट्रीटेड वेस्ट वॉटर वॉज यूज्ड इन ऑल यूज्ड इन ऑल शाबाश. तर मुलांना या ठिकाणी बघा हाफ अ लिटर ऑफ मिल्क कॉस्ट अर्ध लिटरची कॉस्ट 22 रुपये आहे तर 7 लिटरची कॉस्ट किती आहे. तर इथे आपण आधी कन्वर्जन करूया. आपण म्हणूया कॉस्ट ऑफ हाफ लिटर म्हणजे अर्धा लिटर ऑफ मिल्क इज इक्वल टू 22 रुपीज. बरोबर आहे. हाफ अ लिटरची 22 आहे. देअरफोर शाबाश. द कॉस्ट ऑफ थांब जरा द कॉस्ट ऑफ 7 लिटर म्हणूया आपण. 7 डायरेक्ट 7 वर नको जायला. आपण आधी 1 लिटरचं करूया ना हो का नाही. आपण अगदी 1 लिटरची करूया. 1 लिटर ऑफ मिल्क कॉस्ट ऑफ 1 लिटर ऑफ मिल्क 22 गुणिले 2 किंवा 22 अधिक 22 असं करू शकता. अर्धा लिटरचे 22 रुपये परत दुसऱ्या अर्धा लिटरचे 22 रुपये. थांबा एक मिनिट. 44 रुपये हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 22 रुपये अर्धा लिटर मग 1 लिटरचं झाले 44 रुपये. देअरफोर द कॉस्ट ऑफ 7 लिटर ऑफ मिल्क इज इक्वल टू 44 × 7. आता करा 44 × 7 सात चौक किती 28 अशी 8. 2 8 गेले 7 × 28 = 2 30 बरोबर. सो इज इक्वल टू 300 बरोबर आहे. 7 × 28 = 2 7 × 28 = 2 30 म्हणजे 308 रुपये 308 रुपीज हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. तुला समजलं का गणित? नाही समजलं अजून उत्तर. इफ द स्पीड ऑफ मोटरसायकल इज 40 किलोमीटर पर आवर. बघा मोटरसायकलचं आपल्याला स्पीड कती दिलेली आहे 40 किलोमीटर प्रति तास. एका तासाला 40 किलोमीटर. हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन ॲन आवर अँड क्वार्टर. बघा आता इथे जे शब्द वापरलेत त्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. हाऊ फारचा अर्थ आहे, हाऊ फारचा अर्थ लिहून घ्या. किती दूर, किती दूर ती मोटरसायकल जाईल. हाफ हाफ अँड अ क्वार्टर. आता आपल्याला माहिती आहे की अ क्वार्टर म्हणजे 1 क्वार्टर असेल घड्याळामध्ये वेळेच्या बाबतीत. 1 क्वार्टर म्हणजे 1 क्वार्टर मिनिट असतात. तर याचा अर्थ आहे की अँड अवर अँड अ क्वार्टर म्हणजे 15 मिनटं आपल्याला घ्यायला लागतील.
60 मिनिटाचे एक चतुर्थांश भाग म्हणजे 1/4 होत असतो. तर आपण इथं लिहूया आधी की एन आवर अँड अ क्वार्टर म्हणजे किती आपल्याला कळलं पाहिजे ना आधी. म्हणून एन आवर अँड क्वार्टर म्हणजे 1 hour 15 minutes हे आपल्याला आकड्यांमध्ये आपण लिहिलं. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला कळलं. मग आता पुढे गणित लिहूया आपण. स्पीड ऑफ अ मोटरसायकल इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर एका तासाला. देअरफोर द डिस्टन्स therefore the distance एक मिनटा मुलांनो. therefore the distance traveled by the मोटरसायकलने प्रवास केलेला आहे किती अंतर कापलेलं ते बघूया आपण. इन 1 hour इज 40 किलोमीटर म्हणजे 40 किलोमीटर एवढा अंतर एका तासामध्ये कापलेलं आहे. सो देअरफोर इन वन क्वार्टर डिस्टन्स आणि मग आता एका क्वार्टरमध्ये किती आपण काढूया. इन वन क्वार्टर डिस्टन्स कव्हर्ड बाय द मोटरसायकल सोप्या भाषेत आपण लिहूया इज 1/4 ऑफ किंवा आपण भाग देऊया 40 / 4 1/4 काढायचं आहे ना. 40 / 4 चारने आपण भाग दिला 40 तर उत्तर आपलं येतं 10. 10 असं उत्तर आपलं येणार आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या देअरफोर द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय आता याची बेरीज करायची बरं का. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मोटरसायकल इज इक्वल टू एका तासामध्ये 40 पुढच्या 15 मिनिटामध्ये 10 मग किती झाले मिळून दोन्ही मिळून किती आले बरं 50 किलोमीटर एवढं अंतर झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जो प्रश्न विचारला होता इथे वर बघा प्रश्न विचारला आहे हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन हाफ अँड अ क्वार्टर. तर इथे आपण लिहूया देअरफोर दी मोटरसायकल देअरफोर द मोटरसायकल विल ट्रॅव्हल 50 किलोमीटर इन अँड आवर अँड अ क्वार्टर. अँड आवर आणि क्वार्टर म्हणजे सव्वा तास असं आपण म्हणू शकतो. मग एका तासामध्ये 40 किलोमीटर पुढच्या 15 मिनटामध्ये
दहा किलोमीटर एकूण झाले 50 किलोमीटर, त्यामुळे सव्वा तासामध्ये 50 किलोमीटर एवढा अंतर ही मोटरसायकल काय करेल, ट्रॅव्हल करेल, प्रवास करेल. चला पुढचं गणित बघूया आपण. इफ अ मॅन वॉक्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर, हाऊ लॉंग विल इट टेक हिम टू वॉक 4 किलोमीटर 3 किलोमीटर. तर स्पीड ऑफ वॉकिंग बघा, इथे आपण म्हणूया स्पीड ऑफ वॉकिंग के एम पी एच म्हणजे किलोमीटर पर आवर हे लिहिलं आपण. हाऊ लॉंगचा अर्थ लिहिला किती काळ. स्पीड ऑफ वॉकिंग आहे 4 किलोमीटर, पी एच म्हणजे पर आवर. ठीक आहे, असं आपल्याला दिलेलं आहे. सो देअर फोर द मॅन वॉक्स 4 किलोमीटर इन 60 मिनिट्स. कारण का, तर 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट. बरोबर, एक तास म्हणजे 60 मिनिट. त्यामुळे तो जर तासाला 4 किलोमीटर जात असेल तर याचा अर्थ 60 मिनिटाला तो जाते 4 किलोमीटर. सो देअर फोर आपण बघूया गणित या ठिकाणी. सो इन 60 मिनिट्स द मॅन वॉक्स 4 किलोमीटर. बरोबर आहे का. मग आता पुढे आपण बघूया की 1 किलोमीटर चालायला किती त्याला वेळ लागेल. सो फॉर 1 किलोमीटर द टाइम इज, फॉर 1 किलोमीटर टाइम इज 60 डिवाइड बाय 4. आता करून बघा, 60 डिवाइड बाय 4 करा. बघा, हां 60 ला आपण 4 ने कसा भाग देतो, तर 4 एके 4, मग 7 ला 4 गेले, 2 राहिले, वरून 0 घेतला आपण, 4 चा पाढा परत म्हणायचा, 4 5 20 म्हणजे 15 मिनिट हे त्या माणसाला 1 किलोमीटर करता लागतात. ठीक आहे, 1 किलोमीटर करता 15 मिनटं हे त्या माणसाला लागतात ते चालायला. आणि आता आपल्याला गणित काय विचारलंय, 1 किलोमीटरचं विचारलंय का, नाही आपल्याला विचारलंय 3 किलोमीटर चालायला किती वेळ लागणार आहे, 3 किलोमीटर चालायला किती वेळ लागणार आहे. सो फॉर, आता 1 किलोमीटरचं काढलं असं, 3 किलोमीटरचं काढूया. फॉर 3 किलोमीटर द रिक्वायर्ड टाईम इज 15 × 3, 15 × 3 किती आले, 15 × 3 45 मिनिटे, म्हणजे 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालत असेल तर 3 किलोमीटर जायला 45 मिनिटं लागणार आहेत. Therefore it will take, शेवटचं आपल्याला उत्तर शब्दांमध्ये लिहायला लागतं की नाही, इट विल टेक 45 मिनिट्स टू वॉक 3 किलोमीटर. फोर्टी फाईव्ह मिनिट्सला अंडरलाईन करा. आणि इकडे आपण जे गणित करून ठेवलेले त्याला इकडे चौकोन करा. शाबास, अशा पद्धतीने आपण उत्तर काढलेले मुलांनो, इट विल टेक 45 मिनिट्स टू वॉक 3 किलोमीटर्स, 3 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्या माणसाला 45 मिनिटे लागणार आहे. तर मुलांनो, अशा रीतीने इयत्ता 5वीच्या मॅथमॅटिक्स पुस्तकातील प्रॉब्लेम सेट 47 मधील
सहा गणित आपण खूप छान पद्धतीने आज सोडवलेली आहेत. पुढची गणिते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, सर्व गणित नक्की समजले असतील, त्या सगळ्या स्टेप्स पण नीट समजल्या असतील. त्यामुळे माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सर्व मित्रांना पाठवा आणि आपले गुरुकृपा चॅनल सबस्क्राईब करा. गुड बाय मुलांनो, धन्यवाद धन्यवाद, बाय बाय.